शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम। आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा। पत्रकार सागर गोतपागर यांना दमदाटी करणारा राहुल साळुंके फरार। सागर गोतपागर यांच्यावरील खोटी केस मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा विविध संघटनांनी दिलाय। मॅक्स महाराष्ट्राचे पत्रकार सागर गोतपागर यांना जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी करणारा राहुल साळुंके फरार झाला आहे। पोलीस अटकेसाठी जात आहेत, पण तो सापडत नसल्याचे DYSP अंकुश शिंगळे यांनी सांगितले। दलित वस्ती सुधार योजनेतून झालेल्या समाज मंदिर व पेव्हिंग ब्लॉकच्या कामाबाबत तक्रार केल्याचा राग मनात धरून ठेकेदार राहुल साळुंके याने मॅक्स महाराष्ट्राचे पत्रकार सागर गोतपागर यांना दमदाटी करत जातीवाचक शिवीगाळ केली। तर तू कुणाकडे जरी गेलास तरी आम्ही आमचं काही वाकड होणार नाही आणि महाराणी महाराजा पायरी सारखं राहावं असं तिथं मला त्यानं म्हटलं। आणि त्याच वेळी फॉर्च्युनर गाडीतलं त्याचा भाऊ जो आहे तो इथल्या एका राजकीय पक्षाचा, त्याच्या पक्षाची भूमिका आहे की काय हा प्रश्न आम्हाला पडतो, कारण तो राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असणारा ठेकेदार जो आहे तो त्या ठिकाणी आला, त्याच्या गाडीमध्ये 4-5 लोक होती जे उतरले आणि तसे सागर गोतपागर यांच्यावर खोटी खंडणीची केस देखील दाखल केली। सागर गोतपागर हे या काळात प्रहार जनशक्ती पक्षाचे विटा ग्रामीण रुग्णालयातील गैरकारभाराविरुद्ध आंदोलनात होते। दिनांक 9 ते 15 जुलै सायंकाळपर्यंत आंदोलनात होते। असे असतानाही या कालावधीत खंडणी मागितल्याचा आरोप सागर गोतपागर यांच्यावर करण्यात आला आहे। 15 तारखेला सागर गोतपागर दिवसभर आमरण उपोषणास विटा तहसील कार्यालयासमोर बसले होते, तरीही सागर गोतपागर यांच्यावर त्याच दिवशी दुपारी पैसे दिल्याचा धादांत खोटा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान सागर गोतपागर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा आणि ठेकेदार राहुल साळुंके यास अटक करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित आघाडीचे राजेश गायगवळे, किसान सभेचे संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांनी दिला आहे। सागर गोतपागर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गावात होणाऱ्या भ्रष्ट कामाविरुद्ध त्यांनी तक्रार दिली एवढाच त्यांचा दोष होता, आणि ते तक्रार आज नाही तर यापूर्वीसुद्धा गावातली समाज मंदिर असेल आणि त्यामध्ये झालेलं निकृष्ट काम असेल आणि सध्या पेव्हिंग ब्लॉकमध्ये काँक्रीटची इस्टिमेटमध्ये काँक्रीटची नोंद असताना काँक्रीट न करता जुन्याच काँक्रीटच्या रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम केल्यामुळे त्यांनी सरळ आणि योग्य तक्रार दिली होती की हे जर तुमच्या इस्टिमेटमध्ये काँक्रीट धरलेलं आहे तर हे जुन्याच काँक्रीटवर करतात, याचा काय ते खुलासा व्हावा असा साधी स्पष्ट आणि कोणत्याही प्रकारची काय म्हणजे त्याला ब्रेस होता अशी तक्रार त्याने दिलेली असतानासुद्धा त्यांच्यावर ती तक्रार दाबून नेण्याचा प्रयत्न केला आणि हे आपलं थांबत नाही म्हणून ज्यावेळी लक्षात आलं आणि ह्याची ज्यावेळी चौकशी करायला ज्यावेळी टीम येणार आहे असं लक्षात आल्यानंतर या गावगुंडांनी तिथं येऊन या लोकांना धमक्या देण्याचा किंवा दमदाटी करण्याचा मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी सगळ्यांनी मिळून तिथल्या म्हणजे सागर गोतपागर एकटे नाहीत पण तिथून त्यांच्याबरोबरचे जे काय आहेत महिला आहेत यांनी येऊन रितसर विटा पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि विटा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर मग ह्यांना आठवण झाली की आपल्याकडं खंडी घेतलेले आहे, तोपर्यंत ह्यांना आठवण नव्हती की आमच्याकडं खंडणी घेतलेली आहे काय घेतलेलं आहे, म्हणजे ही सरळ खोटी तक्रार आहे। आणि ह्यांनी खंडणी माझा मूळ असा प्रश्न आहे, ह्यांचं काम जर कायदेशीर आहे ह्यांचं काम जर प्रामाणिक आहे तर ह्यांनी खंडणी द्यायचं कारणच काय होतं, ह्यांच्या खंडणी का दिली याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि हे खंडणी का देतात आणि खंडणी देण्याचं मान्य करतात हे का देतात, ह्यांनी खंडणी दिली का आणि जर खंडणी ह्यांना मागणी केली त्याच वेळी ह्यांनी का तक्रार दिली नाही ह्या गोष्टीची पण चौकशी झाली पाहिजे। सागर गोतपागर हे त्या दिवशी ज्या दिवशी यांचं म्हणणं आहे की 15 तारखेला खंडणी मागितली त्या दिवशी पूर्ण वेळ त्या दिवशी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या विरुद्ध आंदोलन होतं, सलग 7 दिवस आम्ही आंदोलन करत होतो आणि शेवटचा दिवस आम्ही तिथून पुढे जर न्याय होत नाही तर आम्ही त्या दिवशी 15 तारखेला आमरण उपोषण जाहीर केलेलं होतं, त्यामुळे आम्ही सकाळपासून आमरण उपोषणाला त्या ठिकाणी सर्वजण हजर होतो, त्यात सागर गोतपागर होते, त्यामुळे त्यांच्याकडे जायचा आणि पैसे द्यायचा आणि खंडणी मागण्याचा सागर गोतपागर हे आमच्या बरोबरच होतो, त्यामुळे हे पूर्ण खोटं आहे आणि हे कोणत्याही पद्धतीचं ह्यांनी पोलिसांनीसुद्धा कोणत्याही प्रकारचे शहानिशा करता
फेक तक्रार दाखल केलेली आहे असा माझा पोलिसांच्या पण आरोप आहे. तरी तातडीनं याबाबत निर्णय होऊन दोषी कोण असतील यांच्यावर कारवाई व्हावी आणि हे केस ही सागर गोतपागरांच्यावरची काढून घेण्यात यावी ही आमची मागणी आहे. सागर गोतपागरांच्यावर केस घालताना ह्याच्यावरती पूर्णपणे राजकीय दबावांती हे कार्यक्रम झालेला आहे. ज्या लोकांनी राजकीय दबाव या पोलीस स्टेशन निर्माण केला या लोकांना माझं एकच सांगणं आहे की हे तुमचं जे वागणं आहे हे लोकांच्या पूर्णपणे लक्षात येत आहे. तुम्ही आजपर्यंत जे जिरवाजिरवीचं हे जे राजकारण केलेलं आहे हे फार वाईट आहे. इथून पुढं पूर्वी समजत नव्हतं पण आता लोकांचे हे लक्षात येतं. लोक तुम्हाला माफ करणार नाहीत आणि तुम्ही एक वाईट प्रवृत्ती निर्माण करत आहेत आणि वाईट प्रवृत्तीला पाठीशी घालत आहात आणि चांगल्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहात. पण चांगलं हे चांगलंच असतं. त्याला कुणाच्या हे पाठिंब्याची तुमच्यासारख्यांची गरज नसते. ते स्वतःच्या ताकदीनं उभं होत असतं. त्याच्यामुळं जोपर्यंत सागर गोतपागरांना न्याय मिळत नाही आणि दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही पूर्णपणे हा लढ्यामध्ये सामील आहोत आणि आम्ही कुठेही थांबणार नाही. गरज पडली तर आम्ही यासाठी रस्त्यावर उतरू. खानापूर तालुक्यातील कमळापूर या गावामध्ये पेविंग ब्लॉकची कामं चालू असताना मॅक्स महाराष्ट्राचे पत्रकार सागरजी गोतपागर यांनी ते काम इस्टिमेटप्रमाणे अंदाजपत्रकाप्रमाणे होत नाही आहे अशा पद्धतीचा एक आरोप केलेला होता आणि त्यानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गुडेवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती गठीत करण्यात आलेली होती आणि पाठीमागच्या 4-5 दिवसापाठीमाग ती चौकशी तपासासाठी आली असता कमळापूर येथील कंत्राटदार जे काम केलेलं होतं त्या कंत्राटदारांनी पत्रकारांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधून जातीवाचक शिविगाळ करण्यात आली. त्याबाबतची फिर्याद विटा पोलीस ठाण्यामध्ये नोंद आहे. तर आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 1 मार्च 2019 पासून आत्तापर्यंत राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन कमळापूर यांनी ज्या जी कामं पेविंग ब्लॉकची केलेली आहेत संपूर्ण खानापूर तालुक्यामध्ये जी जी कामं केलेली आहेत त्या सर्व कामाचं रिपीट ऑडिट करावं या मागणीचं निवेदन गटविकास अधिकारी खानापूर पंचायत समिती यांच्याकडे दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत की पेविंग ब्लॉकच्या खालचं काँक्रीटच गायब केलं जात आहे. तर तशा दृष्टिकोनातून इतर ठिकाणी अशी काही कामं होतात का या संदर्भातली चौकशी करण्यासंदर्भात विनंती आम्ही गटविकास अधिकाऱ्यांच्याकडे केलेली आहे आणि त्याच पद्धतीनं जे खोटेत गुन्हे दाखल केलेले आहेत सागरजी गोतपागरे यांच्यावरती ते गुन्हे तात्काळ पाठीमागे घेण्यासंदर्भात जो काही पाठपुरावा पंचायत समितीकडून करता येईल तो करण्याची विनंती आम्ही केलेली आहे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी युवक आघाडीच्या माध्यमातून या सांगली जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा इशारा आपल्या माध्यमातून आम्ही देत आहोत. धन्यवाद. गेल्या आठवड्यात आमचे मित्र आणि मॅक्स महाराष्ट्राचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी सागर गोपतगार यांच्यावर जातीवाचक शिव्या देऊन हल्ला झाल्याची बातमी आम्ही ऐकली होती आणि त्यानंतर सागर गोपतगार यांच्यावर खंडणीची केस ही पुन्हा क्रॉस कंप्लेंट केलेली कळत आहे. सागर गोपतगार हे सर्वसामान्यांसाठी आणि लोकशाहीचा चौथा खांब म्हणून त्यांचं उल्लेखनीय काम सांगली जिल्ह्यात चालू आहे. त्याचबरोबर जनतेचे मूळ प्रश्न मांडण्यात आग्रही असणारे पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. कमळापूर गावामध्ये चालू असलेल्या स्थानिक कामामध्ये काही अपरातपर झालेल्याच्या निदर्शनास आल्यानंतर सागर गोपतगार यांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या होत्या आणि त्या तक्रारी ह्या सर्व गोष्टी घडायच्या आधी केलेल्या होत्या आणि मला ह्या सांगण्यात तात्पर्य ही आहे की ज्या तक्रारी संबंधित विभागाकडे केल्या त्या तदनंतर पाहणी ते संबंधित विभाग पाहणी करायला आला त्या संबंधित अपरातपर झालेल्या कामाच्या बाबतीत त्यावेळी सागर गोपतगार यांच्यावर जातीवाचक शिवे आणि हल्ल्याचा प्रयत्न झाला ही गोष्ट तक्रार संबंधित अपरातपर झालेल्याच्या विरोधात होती कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नव्हती. परंतु असं असताना सागरदादांवर शिवीगाळ झाली. नंतर
सागर दादांवर खंडणीची जी केस केली गेली ही वैयक्तिक त्यांच्या कामातली अपरातपर दडवण्याच्या उद्देशाने केलेली आहे आणि त्यामध्ये ही सरासर चुकीच्या पद्धतीनं आणि ही अपरातपर दडपावी, कुठंतरी हे मिटवून घ्यावं, कुठंतरी ही दडपण आणावं ह्या उद्देशाने केलेली आहे. मी अखिल भारतीयचा अखिल भारतीय किसान सभा खानापूर तालुका सरचिटणीस म्हणून संबंधित विभागांना विनंती करीन, संबंधित अपरातपर झालेल्या कामाची चौकशी तातडीनं व्हावी, त्याचबरोबर हा संबंधित जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो तातडीने मागे घ्यावा व जी जातीवाचक शिवीगाळ व हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांना तातडीने अटक करण्यात येईल. तातडीने कारवाई केली नाही संबंधित व्यक्तीविरोधात, संबंधित कामाविरोधात चौकशी करून तातडीने कारवाई करून संबंधितास अटक नाही हो केली तर अखिल भारतीय किसान सभा इशारा देत आहे की येत्या काळात संबंधित खोट्या केच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू. मॅक्स महाराष्ट्राचे पत्रकार आणि आमचे मित्र सागर गोदपागर यांच्यावर काही बोगस कॉन्ट्रॅक्टरनी खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचा प्रकार घडला आहे. यानिमित्त आणि सागर गोदपागर यांनी त्यांच्याकडे म्हणजे त्या बोगस कॉन्ट्रॅक्टरकडे काही पैशांची मागणी केली. 10 तारखेला पैशांची मागणी केली आणि 15 तारखेला 10,000 रुपये त्यांना सागर गोदपागर यांना दिले गेले असं त्यांचं म्हणणं आहे. पण दरम्यानच्या काळात दिनांक 9 ते दिनांक 15 प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं प्रहारचे संपर्क प्रमुख आदरणीय दत्तकुमार खंडाळे साहेब तसेच जिल्हाध्यक्ष सुनील सुतार, मी स्वतः आणि सागर गोदपागर आम्ही चौघजण तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलनासाठी बसलो होतो. दिनांक 9 ते दिनांक 15 संध्याकाळी 10 वाजेपर्यंत सागर गोदपागर हे आमच्यासोबत होते. त्यामुळं सरळ सरळ उघड होतंय की हा गुन्हा हा खंडणीचा आरोप हा दहादांत खोटा असून सागर गोदपागर यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं या खंडणीचा गुन्हा दाखल केला गेलेला आहे. तरी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं ही विनंती असेल की याची सखोल चौकशी व्हावी आणि खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या गुन्हेगारांच्यावर त्या भंपक कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याच्या विचारात आहोत. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.